हमेशा जागृत रहो। हमेशा जागृत रहने के लिए जागृति न्यूज को सब्सक्राइब करें। आरएसएस चा आरक्षण विरोध, इतिहासापासूनचा आरक्षण विरोध, आपल्या सर्वांना ठाऊक आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची स्थापना 1925 मध्ये झाली। 1925 पासून तर राज्यघटना असते येतपर्यंत आरएसएसचा जो अजेंडा होता त्याच्यामध्ये केशवराव हेळगेवर यांनी कोणत्याही प्रकारची आयडियोलॉजी मांडली नाही। पहिल्यांदा ते पहिले सरसंचालक होते आणि संघाला निश्चित प्रकारची आयडियोलॉजी नाही। आपण एखादी विषय मांडतो तेव्हा त्याची आयडियोलॉजी बघितली पाहिजे। संघाची आयडियोलॉजी केशवराव हेळगेवर जेव्हा सरसंचालक होते तेव्हापर्यंत संघाला आयडियोलॉजी नाही। आणि ही आयडियोलॉजी मांडण्याची ताकद पहिल्या सरसंचालकामध्ये नव्हती। त्यांना असं वाटलं की राज्यघटना अस्तित्वात येणार आहे, ब्रिटिश या देशातून जाणार आहेत आणि एक नवीन राष्ट्रपतीला येणार आहे, अशा वेळे संघाला आयडियोलॉजी आणणं आवश्यक आहे। संघामध्ये किती मंदिरामध्ये किती साधू आहेत याला काही महत्त्व नाही, संघाला एक आयडियोलॉजी आवश्यक आहे। म्हणून गोळवलकर जे होते एक विज्ञानाचे आणि कायद्याचे पदवीधर असलेले दुसरे सरसंचालक गोळवलकर यांना आणलं आणि 1939 गोळवलकरांनी एक पुस्तक लिहिलं। त्या पुस्तकाचं नाव आहे वी आर अवर नॅशनहूड डिपेंड्स नावाचं पुस्तक आहे। हे गोळवलकर गुरुजींचं पहिलं पुस्तक आणि या पुस्तकामध्ये पहिल्यांदा संघाची वैचारिक मांडणी केलेली आहे। त्यांचं जे दुसरं पुस्तक आहे ते बंच ऑफ थॉट नावाचं पुस्तक आहे, जे त्याच्यामध्ये भाषणं त्यांची आहेत आणि लेखसंग्रह आहेत। त्यांचं दुसरं पुस्तक बंच ऑफ थॉट, ही दोन्ही पुस्तकं वाचली पाहिजे मुळापासून। आपल्या विद्वत सभेमधली सर्व जी मांडणी करायची असेल त्या सर्व विद्वानाने ही दोन पुस्तकं वाचलीच पाहिजे मुळापासून। वाचून नाही जमत तर त्याचं तुम्हाला अन्वयार्थ लावता आलं पाहिजे। माझा मुद्दा हा चालला असा की या दोन ग्रंथामध्ये जे सूत्र आलेली आहेत त्या सूत्रामध्ये एक पहिला मुद्दा येतो की या संपूर्ण देशाचं हिंदू राष्ट्रवाद करायचा आहे। हिंदू राष्ट्रवाद हा पहिला मुद्दा येतो या दोन्ही ग्रंथामध्ये। आणि दुसरा मुद्दा तो येतो असा की हिंदू राष्ट्रवाद करायचा असेल तर यामध्ये या ग्रंथामध्ये गोळवलकरांनी जी मांडणी केली त्याच्यामध्ये त्यांनी चातुर्वर्ण व्यवस्था जी आहे ती मांडलेली आहे। चातुर्वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये ही व्यवस्था किती महत्त्वाची आहे। मनुस्मृती या ग्रंथामध्ये जी चातुर्वर्ण व्यवस्था सांगितली त्याचीच मांडणी या ठिकाणी गोळवलकर गुरुजी नव्याने करत आहेत। माझा मुद्दा चालला तो असा की हा जो इतिहास बघत असताना आरक्षणाचा, हा आरक्षणाचा इतिहास बघत असताना आरक्षणाला जो विरोध आहे हा विरोध सातत्यानं गोळवलकर गुरुजींनी मांडलेला आहे। आता असं विचार करूया पहिल्यांदा की राज्यघटना जेव्हा अस्तित्वात आली त्या राज्यघटनेमध्ये 1950 पहिल्यांदा गोळवलकर गुरुजींनी राज्यघटनेच्या बाबतीमध्ये इंटरव्ह्यू दिला, त्याच्यामध्ये म्हटलं की या संविधानामध्ये आमच्या प्राचीन भारताचे प्रतिबिंब उमटले नाही म्हणून हे संविधान आम्हाला मान्य नाही। म्हणजे पहिल्यांदा रिॲक्शन दिलं गोळवलकर गुरुजींनी 1950 आम्हाला आरक्षणच आम्हाला राज्यघटनाच मान्य नाही, राज्यघटना जर मान्य नसेल तर आरक्षणच मान्य नाही, प्रश्नच मिटला या ठिकाणी। पुढे जातो आपण असं विचार करूया पुढे गेल्यानंतर की मग वी आर अवर नेशनहूड डिपेंड हा जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये न्यायमूर्ती अन्ने यांचे जे वडील आहेत लोकनायक बापूजी अन्ने यांची प्रस्तावना या ग्रंथाला आहे। आणि लोकनायक बापूजी अन्ने सुद्धा हे म्हणतात प्रस्तावनेमध्ये की हे राष्ट्र हिंदू राष्ट्र झालं पाहिजे आणि त्याचे ते आधार देतात या ठिकाणी। मला एक म्हणायचं या ठिकाणी की सातत्यानं हिंदू राष्ट्रवाद ही मांडणी करताना दुसरा मुद्दा येतो की आरक्षणाचा विचार कुठेही करत नाहीत म्हणून ही सगळी मांडणी आरक्षणाच्या विरोधीमध्ये आहे। मला एक दोन मुद्दे मांडायचे ते महत्त्वाचे आहेत यासाठी की आपण जेव्हा मांडणी करतो आरक्षण बाबतीमध्ये तेव्हा जे आयोग आले आपल्याकडे की त्याच्यामध्ये आरक्षण बाबतीमध्ये मी सर्व ओबीसीच्या आरक्षणाचा इतिहास मांडत नाही, काकासाहेब कालेरकर आयोग कसा नाकारला गेला आणि कसा कत्रीला टोपली फेकला गेला ते मी सांगणार नाही। तो 53 पहिला आयोग आहे आणि हा आयोग येत नाही म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता। त्याची 2-3 कारणं आहेत, त्याच्यामध्ये ओबीसीला आरक्षण मिळत नाही किंवा ओबीसीच्या आरक्षणासाठी 340 कलमानुसार या ठिकाणी देशामध्ये आयोग बसत नाही म्हणून, मागासवर्गीय आयोग बसत म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पदाचा कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता, हे सर्व सुरसत्य आहे। आता मुद्दा या ठिकाणी येतो तो असा की आरएसएसच्या बाबतीमध्ये जर विचार केला आपण तर आरक्षण जे आहे
या आरक्षणाबाबतीमध्ये सातत्याने विरोध होत आहे, पण पहिला जो कठोर विरोध झाला तो ओबीसीच्या आरक्षणाचा आहे. की ओबीसीला जेव्हा विश्वनाथ प्रताप सिंग सरकार असताना 1990 ओबीसीचा आरक्षण जो मंडळ आयोग आहे तो लागू झाला, त्याचं फार मोठं रिॲक्शन संपूर्ण देशामध्ये झालं. पहिलं रिॲक्शन जे आहे ते लालकृष्ण अडवाणी रथयात्रा काढली, हे पहिलं रिॲक्शन आहे. आणि सर्व घुसळण झालेली आहे. 1992 इंदिरा साहनी जो केस आहे, इंदिरा साहनीच्या केसमध्ये जेव्हा त्यावेळेचे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव, म्हणजे लक्षात घ्या की काँग्रेसमध्ये असलेली माणसंसुद्धा राष्ट्रीय संसद संघाचं काम करतात, याची अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येईल, त्याची आपल्याला उदाहरण देता येईल. पण एक उदाहरण मी जाणीवर देतो की काँग्रेसचे पंतप्रधान असलेले पी व्ही नरसिंहराव 1992 जेव्हा त्या ठिकाणी सवर्ण लोकांसाठी 10% आरक्षण दिलं आर्थिक निकषावर, की ओबीसीचं आरक्षण आल्याबरोबर प्रतिक्रिया म्हणून काँग्रेसचे पंतप्रधान असलेले पी व्ही नरसिंहराव हे आर्थिक निकषावर 10% आरक्षण देतात, घोषित करतात. म्हणजे ब्राह्मण असलेला हा पी व्ही नरसिंहराव जरी काँग्रेसचा पंतप्रधान असला तरी त्याची आयडियोलॉजी संघाची आहे, लक्षात घ्या. एक उदाहरण सांगितलं गेलं की जेव्हा गोडवलकर गुरुजी मरण पावले 1973 आणि नागपूरमध्ये त्यांची श्रद्धांजली सभा झाली देशपातळीवरची, त्या 1973 श्रद्धांजली सभेमध्ये गोडवलकरांच्या हे पी व्ही नरसिंहराव काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना सहभागी झाले होते. आणि ते काय म्हणाले, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना सुद्धा त्या सभेला गेले पी व्ही नरसिंहराव आणि म्हणाले, ते असे म्हणाले की गोडवलकर हे या संपूर्ण भारताच्या राष्ट्रीय स्वयंसंघ या महान संस्थेचे महान नेते होते. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसंघ ही संघटना महान आहे आणि महान नेते होते, अशा प्रकारची मांडणी करतात. माझा मुद्दा चालला असा की अशा प्रकारे ही जी मंडळी आहे ही मंडळी सातत्यानं आरक्षणाला विरोध करताना दिसते, आणि म्हणून 1990 रिॲक्शन म्हणून संपूर्ण देशामध्ये मंडळच्या विरोधामध्ये आक्रोश झाला. पण जेव्हा सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण दिलं 92 27% आरक्षण, त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आरक्षण जे आहे ते आरक्षण ओबीसीला मिळू लागलं, आणि रिॲक्शन जे झालं असं की ओबीसी समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात जागृती होऊ लागली. मी असं म्हणेल की ओबीसी समाजाला तुम्ही अजिबात मूर्ख समजू नका, त्यांच्यामधले अनेक चांगली माणसं आज फुले आंबेडकरवाद विचार वाचत आहेत. आपण मांडणी करत नाही नीट ही आपली चूक आहे. आपली जी विद्वत सभा आहे ही विद्वत सभा ओबीसीपर्यंत गेलं पाहिजे आणि मूलभूत मांडणी केली पाहिजे. आपली मांडणी चुकत आहे की या देशामध्ये पहिल्यांदा ओबीसीचा पहिला चेहरा जर कोण उजागर केला त्या देशामध्ये, तर तो महात्मा ज्योतिबा फुलेने उजागर केला. आतापर्यंत महात्मा फुले जर सोडले तर शूद्रांची अस्मिता ही पहिल्यांदा या देशामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेने उजागर केली, ते संपूर्ण आपल्याला माहीत आहे, मी त्याच्या खुलात जात नाही. आणि महात्मा फुलेला गुरु मानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ लिहिला, त्याच्यामध्ये ओबीसीची मांडणी केलेली आहे. फुले आंबेडकर हेच ओबीसीचे तारणहार आहेत, आणि एवढं मोठं विचारधन आमच्याकडे असताना सुद्धा आपण हे घेऊन जात नाही ओबीसीकडे. मला एक प्रश्न पडतो की परवा आरक्षणाच्या बाबतीमध्ये प्रचंड मोठा गदारोळ झाला. मग आरक्षण बाबतीमध्ये आपण किती कॉलेजमध्ये व्याख्यान दिली, कॉलेजमध्ये मी सर माझ्या कॉलेजमध्ये संघाचं वातावरण आहे, मी हिंमत केली. आणि ओबीसीच्या आरक्षणाबद्दल बाबासाहेबांचं काय योगदान आहे, मी संस्थाच्या प्रमुखाला बोलावलं देशाला, तुम्ही ऐका म्हटलं, तर सर्व इम्प्रेस झाले सर्व लोक. आणि ओबीसी म्हणाले आम्हाला कोणी सांगितलं नाही आतापर्यंत की बाबासाहेबांनी एवढं मोठं काम केलं म्हणून. म्हणून मला सांगायचं या ठिकाणी की अशा प्रकारे जर आपण व्याख्यान दिली प्रत्येक कॉलेजमध्ये विधानसभेच्या किंवा शहरामध्ये जर व्याख्यान दिली तर हा जो इतिहास आहे हा आपल्याला माहीत होईल. RSS जे आहे या RSSला संपूर्ण देशामध्ये हिंदू राष्ट्र आणायचं आहे, आणि जुनी जी मनुस्मृती सांगितलेली जी व्यवस्था होती ती चातुर्वर्ण व्यवस्था ही निर्माण करायची आहे, आणि ही निर्माण करणं त्यांचं संपूर्ण ध्येय आहे आपल्याला माहीत आहे. त्यासाठी ते सातत्यानं ओबीसी नव्हे तर शेड्यूल काय शेड्यूल ट्राय पण ओबीसीच्या आरक्षणाला सातत्यानं विरोध करत आहेत. पण ज्यांचं आता फार मोठं गौरव केलं करण्यात आला त्या अटल बिहारी वाजपेयी हे सत्तेमध्ये असताना संविधानाचं पुनर्मूल्यांकन आयोग बसवला होता, व्यंकटचले आयोग बसवला होता आणि संविधानाला हात लावला होता. हे ओबीसीला सांगितलं पाहिजे की अटल बिहारी वाजपेयी वैरी आहेत ओबीसीचे, तुमचं आरक्षण नष्ट करण्यासाठी त्याने आयोग बसवला होता. अशा प्रकारचं प्रबोधन करणं आवश्यक आहे, नाहीतर आम्ही चाललो मिरवणूक अटल बिहारी वाजपेयी फार महान नेते होते म्हणून आणि ओबीसी मिळवणार मग, अशा प्रकारची मांडणी आपल्याकडे होत नाही, हे माझं म्हणणं आहे.
म्हणून असं म्हटलं गेलं की 2014 निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी ओबीसी म्हणून पुढे आले आणि सर्वात जास्त मतदान ओबीसीचं झालं नरेंद्र मोदीला. मोडघांची नावाची जात आहे त्यांची, मोडघांची नावाची नरेंद्र मोदी जात. गुजरातचा जर अभ्यास केला आपण तर मोडघांची नावाची जात आहे हे ओबीसीमध्ये येत नाही. ही व्यापारी असलेली वैश्य जात आहे. वैश्य समाजामधला सवर्ण माणूस हा लबाडी करून आपली जात ओबीसीमध्ये घालतो आणि पुढे जाऊन प्रतिमा उभी करतो की मी ओबीसीचा नेता आहे. हे जे कारस्थान आहे जातीमध्ये शिरकाव करण्याचं आणि आम्ही कसे ओबीसी नेते सांगण्याचं, हे कारस्थान आपल्याला उघड करता येऊ शकतंय. आणि म्हणून हे श्री लबाडी आहे, ही लबाडी आपल्याला मांडता आली पाहिजे. मी मोहन भागवत किंवा भैयाजी जोशी काय म्हणाले नागोरीच्या राजस्थानच्या सभेमध्ये, त्यांनी आरक्षणाबद्दल जे कोणते विरोधी स्टेटमेंट केलं, मोहन भागवतनी बिहारच्या निवडणुकीमध्ये कसे स्टेटमेंट केलं, किंवा त्यांचे जे प्रवक्ते आरएसएसचे ते मनमोहन वैद्य त्यांनी कशाप्रकारे स्टेटमेंट केलं हे मी सर्व वाचत नाही, मला फार कमी वेळ आहे. परंतु माझं म्हणणं आहे की आरएससीचा हा सातत्यानं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आणि विशेषतः ओबीसी यांच्या आरक्षणाचा विरोध राहिला आहे. कारण त्यांची आयडियोलॉजी सांगते कोल्हेकर गुरुजीची, ती आयडियोलॉजी सर्व संघाची माणसं फॉलो करतात. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही त्यांची पितृसंस्था आहे आणि भारतीय जनता पक्ष त्याचा एक भाग आहे. पितृसंस्था जे कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या प्रमुखाने सांगितलं तर ते ऐकावं लागतं. आणि म्हणून मोहन भागवत त्यांची आयडियोलॉजी जी आहे ती आरएसएसची आयडियोलॉजी, ही गोडवलेकरांची आयडियोलॉजी आहे, ती आपण नीट समजून घेतली पाहिजे. तरच आपला शत्रुपक्ष कोण आणि मित्रपक्ष कोण हे आपल्याला मांडता येईल. धन्यवाद.